आमदार श्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून जीवनधारा आणि लोकमत वर्तमानपत्राच्या सहकार्याने चित्रभारती या भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भारत हा संस्कृती आणि भाषा आणि परंपरांचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणं आणि ती वाढवणं या उद्देशाने चित्रभारती चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडण्यात आला होता. गडकरी रंगायती येथे चित्रभारती चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळेस आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय वाघुले, प्रदेश सचिव श्री संदीप लेले, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, अजित कांदार, समाजसेवक धनंजय सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.